बीड लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 79 अर्ज आले होते, त्यापैकी 53 उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत, तर 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत। यापैकी 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। यात 2 राष्ट्रीय पक्षाचे तर 8 नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार आहेत। दरम्यान तब्बल 26 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या पार्श्वभूमीवर विशेष अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत। टोटल आपला बीड जिल्ह्यामध्ये टोटल आमच्याकडे 58 उमेदवार कडून अर्ज दाखिल करण्यात आले होते, त्यापैकी टोटल 53 वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेले आहे आणि 5 उमेदवारांचे 8 नामनिर्देशन पत्र जे आहे ते अवैध ठरलेले आहे। 29 मार्च 3 बजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याचे संधी दिली गेली होती निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, त्यामध्ये 17 उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज जे आहे ते माघारी घेतलेले आहे आणि आता बीड जिल्ह्यामध्ये टोटल 36 कॅन्डिडेट 36 उमेदवार जे आहे ते निवडणुकीसाठी येणार आहे। सर, अपंग असतील, महिला असतील किंवा सैन्य दलात असतील, त्यांच्यासाठी मतदानासाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? सैन्य दलातील जे आपले मतदान जे आपले बंधू बांधव आहे त्याच्यासाठी यावर्षी निवडणूक आयोगाने एक विशेष बाब म्हणून ETPBS जे आहे ते त्याची व्यवस्था केली गेली आहे। इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरेबल पोस्टल बॅलेट सिस्टमची व्यवस्था केली गेली आहे। यामध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिकली जे पोस्टल बॅलेट आहे ते जिल्हा प्रशासन संबंधित कर्मचारीकडे पाठवण्यात आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये ते संबंधित सैन्य दलातील कर्मचारी मतदान करून आणि इलेक्ट्रॉनिकली ते आमच्याकडे ते पुन्हा पाठवतील। यावर्षी हे इलेक्शन कमिशनची विशेष संधी आहे जे आपले सैन्य दलातील जे सैन्यकर्मी आहेत त्यांना दिली गेली आहे। एकूण महिला आणि पुरुषांची मतदार संख्या काही समजली शेवटचा आकडा? हां, टोटल आपल्याकडे जे मतदार यादीमध्ये महिला आणि पुरुष जे आलेले आहे, SSR जे आपला सुरू झाला होता, SSR मध्ये जे टोटल आपल्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यामध्ये जस्ट एक्झॅक्ट नंबर आय हॅव कुठे आहे, येस, टोटल आपल्याकडे जे मतदार यादीमध्ये महिला आणि पुरुष आहे टोटल 2,28,339 मतदार आहे आणि त्यामध्ये 10,73,525 पुरुष मतदार आहेत आणि 9,54,807 जे आहेत ते महिला मतदार आहेत। किती अतिसंवेदनशील आपल्याकडे केंद्र आहेत त्यासाठी काय व्यवस्था तुम्ही केलेली आहे? टोटल फील्डवर जे एक्सरसाइज केली गेली त्याप्रमाणे आणि निवडणूक आयोगाचे जसा निर्देश आहे आणि जे रूल आहे त्याप्रमाणे टोटल बीड जिल्ह्यामध्ये 37 जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे ते चिन्हित केले गेले आहे आणि हे 37 पोलिंग स्टेशनवर विशेष पोलीस बंदोबस्त राहणार आहे। मी आणि SP साहेबांनी जॉईंट आम्ही व्हिजिट पण दिलेली आहे काही पोलिंग स्टेशन्समध्ये। सर्व जे AROs आहे SDM आहे त्यांनी व्हिजिट दिलेली आहे पोलिंग स्टेशन्समध्ये आणि आम्ही हे सुनिश्चित करणार आहे की तिथे फ्री अँड फेअर इलेक्शन होईल। टोटल 434 दारूबंदी का कार्रवाई हुआ, 16 आर्म्स एक्ट अनुसार कार्रवाई हुआ एंड प्रिवेंटिव एक्शन लगभग 1700 के आसपास प्रिवेंटिव एक्शन हुआ एंड एज पर स्क्रीनिंग कमेटी का गाइडलाइंस है सो जितने भी लाइसेंस हथियार है वो सारे हमने जमा किया है। 1255 लाइसेंस हथियार हमने पुलिस में जमा किया। उसके अतिरिक्त LCB का टीम, ADS की टीम एंड प्रत्येक पुलिस स्टेशन में एक अधिकारी और 5 कर्मचारी का टीम
तीन चीज के क्या है, एक फरारी पाए जे, दूसरा NPW वॉरंट, तीसरा आर्म्स एक्ट एंड चौथी दारूबंदी केसेस। सो जास्त दारूबंदी केसेस व इतर कार्रवाई करना शुरू है। एंड उसके व्यतिरिक्त CISF का एक कंपनी लास्ट वीक हमारे पास आया था, उसका भी रूट मार्च हम किया है और रूट मार्चेस भी हम उसमें करने वाले हैं। आतापर्यंत आपल्या पथका पोलीस असेल किंवा इतर असतील, किती पैसे आतापर्यंत तुम्ही जप्त केलेले आहेत? अभी तक टोटल 3 कारवाई हुआ है, उसमें 2 कमेंट कारवाई दोनों SST ने किया है और आज एक ट्रैफिक कर्मचारी व्हीकल चेकिंग के दरमियान 8,26,000 का कैश पकड़ा है एंड वो SST के पास हमने हैंड ओवर किया। तो पूरी कार्रवाई SST करते एंड पहले कार्रवाई उसमें SST का पथक ने किया, 1.9 करोड़ सीज हुआ है और वो भी चौकसी चालू हुई इनकम टैक्स डिपार्टमेंट के मार्फत। एंड कल सिरसाला का SST यूनिट ने 9 लाख का कैश पकड़ा, वो भी SST ने का कार्रवाई है, वो कमेंट कार्रवाई।